हॅलो फ्रेंड्स, मी राजश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, जेवण वगैरे झालेलं आहे. आता मी किचनचा जो ओटा आहे तो क्लीन केला नव्हता, तर क्लीन करायला घेतलेला आहे, कारण आता याच्यानंतर मला दिवाळीचा थोडा मी फराळा बनवणार आहे. तर सुरुवात चिवड्याने बनवेन, तर तुमच्याबरोबर रेसिपी नक्की शेअर करेन, कारण माझा जो चिवडा मी बनवते तो महिनाभर 15, आपण कमीत कमी बनवलेला फराळ हा 15 ते 20 दिवस तरी राहतोच, तर तोपर्यंत म्हणजे संपेपर्यंत सुद्धा आपला चिवडा जो आहे हा अगदी बनवलेला कुरकुरीत तसाच राहणार, आणि त्यातला जो चव आहे ते सुद्धा तसंच राहणार. फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती तुम्हाला मी शेवटी व्हिडिओमध्ये सांगेनच. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मैत्रिणींबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा. तर चला, मी आता किचन क्लीन करून घेते आधी. अशा प्रकारे एकदम क्लीन आणि मस्त किचन लगेचच म्हणजे आपण स्वयंपाक केल्या नाही केलं तरी नंतर मग भांडी घासायच्या वेळेला मी पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे नंतर आपला संध्याकाळचा जो काही काम असतं त्यावेळेला ते आपल्याला क्लीन आणि नीट मिळतं. तर आता चिवडा बनवायला मी सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी मोठा टोप आहे हा धुवून घेतला आहे, तो गरम करायला ठेवते, कारण टोप आपला चांगला व्यवस्थित गरम एकदम पण तापवून घ्यायचा नसतो, नंतर मग जर पोहे घातले तिथे करपू शकतात. आणि सगळ्यात आधी आपल्याला पोहे कोणत्या प्रकारचे घ्यायचे हे सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण याच्यामध्ये जे पोहे यूज करणार आहोत ते पातळ पोहे आहे, आणि पातळ पोहे जर वापरले ना चिवडा एकदम छान आणि मस्त होतो. तर हे पहा, इथे हे पातळ पोह्याचं मी काय काय आणलेलं आहे. तर खूप छान असे पातळ पोहे आहेत आणि अगदी स्वच्छ आहेत, तर मी एकदा जरा फक्त बघून घेते. तर परातीमध्ये डायरेक्ट घालते म्हणजे सगळं एकाच वेळेला ना घेता येतील. 1/2 किलोच पोहे घेतलेले आहेत मी, कारण एवढा चिवडा भरपूर होईल 1/2 किलोचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा बनवू शकता, आणि एकाच वेळेमध्ये आपण हा पूर्ण चिवडा तयार करणार, आणि जो रंग आहे ह्याचा तो पण अगदी छान मस्त येईल. तर आता सुरुवातीला आपल्याला ते भाजून घ्यायचे, तर त्यासाठी मी तेल घालते. तर तुम्ही जे तेल वापरता घरी तेच तेल तुम्ही इथे वापरा. तर 1-2 ते 2.5 चमचे तेल मी घातलेलं आहे याच्यामध्ये, आणि टोप जरा तापलेला आहे थोडासा, अजून थोडा तापला की मग मी याच्यामध्ये पोहे घालेन. तर 1-2 आधी आपण असे टाकून बघूया, हे बघा अजून त्याला काही झालेलं नाही, म्हणजे तेल अजून तापलंच नाहीये. आणि तेल तापलं की लगेचच गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. थोडं आता ते ना आता गॅस बारीक करूया, आणि शक्यतो जेवढा मोठा टोप असेल ना तोच तुम्ही वापरा, म्हणजे एका वेळेलाच आपण कमी वेळेमध्ये आपलं भरपूर असं इथे तयार होईल बनून. तर
आणि कशा प्रकारे आपल्याला ते घातल्यानंतर एक सारखा कलर कसा याय याचं पण मी तुम्हाला एक सिक्रेट दाखवणार आहे। तर आधी आपण फक्त हे हलवून घेऊया, जास्त वेळ पण लागत नाही हे करायला। 5 मिनिटं आपण जर व्यवस्थित त्याला हलवून घेतलं ना की खुसखुशी अगदी छान होतात असे। आणि गॅस फ्लेम तुम्ही बघाल तर मी मंदच ठेवलेली आहे, मी आता वाढवणार नाहीये। आता धुरतीत राखूच, जेव्हा कलर चेंज होतो तू बोलणार ना तेव्हा जेव्हा ते काढू। असताना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला सतत म्हणजे एखाद तुम्ही 25-30 सेकंद थांबू शकता मध्ये, पण 1 मिनिट पण थांबला तर ते खाली डाग लागू शकतो, काळे होऊ शकतात, त्याचा लालसर असा रंग येईल। मग थोड्या थोड्या वेळाने आपण त्याला कंटिन्यू असं हलवतच जायचं। लहान असताना आमच्या आईच्या शेजारी बसून आम्ही सगळं पाहायचो कशी आई करते, आणि आता सगळं तिचं बघूनच आम्ही शिकलेलो आहोत। आणि तीच पद्धत अजून सुद्धा आम्ही चालू ते माझी आई मावशी या एकत्र बसून सगळं करायच्या, कारण आम्ही एका गल्लीमध्ये राहायचो। आधी आमचं चाळीमध्ये होतं घर लहान असताना, तर एकाच गल्लीमध्ये 2-4 घरं सोडूनच असं आमचं आणि मावशीचं घर होतं। तर तिथे जर सणाला मावशी आई आहे, आम्ही लहान मुलं मावशीच्या मुली होत्या, सगळे आम्ही एकत्रच बसून सगळा फराळ म्हणजे एकाच ठिकाणी आज हिचा फराळ केला की दुसऱ्या दिवशी तिचा, सकाळीचा दुपारी तिचा, असा म्हणजे एकमेकांचा असा फराळ बघायचो। आणि खूप छान वाटायचं गप्पा गोष्टी करत, म्हणजे ना फराळ बनवायला असा कंटाळा नाही यायचा। आणि आता काय होतं की एकटं बसून थोडं करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो। मग ॲक्च्युली मी कालच चिवडा बनवणार होती, पण नंतर म्हटलं राहू दे, आळस केला आणि मग काल राहिला तो बनवायचा। तर आता मला वाटतं 2 मिनिटं झालेलीच आहेत, आणि नंतर आपण जरा चेक पण करून घ्यायचं ते कसं करायचं। तर हा चिवडा असतो ना तो आपण जे पोहे आहेत ते असे हाताने आपण करून बघायचे, तर हे अजून सुद्धा थोडे नरम असे वाटत आहेत, तर तसे वाटायला नाही पाहिजे, ते असे खुसखुशीत व्हायला हवेत। तर आपण अजून थोडा वेळ आता, तर कलरसाठी मी सांगितलं होतं तुम्हाला की काय मी करणार आहे। तर आपण काय करायचं, आता हे पोहे जे आपण भाजतोय ना, तर याच्यामध्येच आपण हळद घालायची आहे। तर एक 1/2 चमचाभर इथे मी हळद घालते, आणि थोडी नंतर सुद्धा आपण वापरायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल की हळद नंतर घातल्यानंतर कसं व्यवस्थित मिक्स होईल का, तर तुम्ही तेल जेव्हा तापायला सुरुवातीला ठेवलेलं ना त्यावेळेला सुद्धा जर त्याच्यामध्ये हळद घातली तरी सुद्धा चालेल, त्याच्यानेही व्यवस्थित छान असा रंग येईल। पोहे आहेत ना ते असे थोडे आकसलेले असे वाटत आहेत, याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे व्यवस्थित झालेले आहेत। आणि हाताने पण जरा आता गरम आहेत ना, तर त्यावेळेला लगेचच पण जरा बघा आवाज येतोय असा कुरकुर, तर म्हणजे हे झालेले आहेत। तर मी आता हे काढून घेते, तर यासाठी मी परातच घेणार आहे, आणि परात मध्ये आपण एक पेपर ठेवायचा, परातमध्ये असा मी पेपर ठेवते। छान आता व्यवस्थित कलर झालेला आहे सगळीकडे। गॅस मी बंद केलेला नाहीये, चालूच आहे ते गॅस। तर आता मी जरा हिरवी मिरची घेत नाही, इथे एका ताटामध्ये मी हिरवी मिरची, ऍक्च्युली काल सगळी मी हिरवी मिरची ना मी वाटून ठेवली, त्यामुळे हिरवी मिरची आता नाही आहे, तर म्हटलं चालेल लाल मिरची ही आणलेली मी चटणी बनवायला।
लाल मिरची जी छान अशी चटणी होते ती रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। तर ही मिरची आता मी याच्यामध्ये घालते आणि नंतर हिरवी मिरची आणली ना की ती थोडीशी अशी तेलामध्ये फ्राय करून मग मी याच्यामध्ये मिक्स करेन। आणि कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी ना लसूण घेतलेला आहे। तर हे लसूण आपल्याला काय करायचं, आपल्याला ते सोलायचं नाही आहे, तर डायरेक्टच आपण ते असं चेचून घ्यायचं आहे। सालं सकट असेल तरी चालेल, फक्त वरची वरची जी सालं दिसत आहेत ना ती तुम्हाला काढून घ्यायची आहे। बघा मी ती काढून घेते। जास्त असं क्रश करायचं नाही आहे आपल्याला, अलगदच त्याला चेचायचं आहे। आणि जी वरची वरची सालं आहेत ना ती अशी वर आलेली तेवढीच बाहेर काढायची, बाकी आपल्याला तसंच ठेवायचं आहे। कचरा प्लास्टिक मध्ये घालते म्हणजे कसं किचन चवटा आताच पुसून काढलेला आहे ना, मग तो घाण पण होणार नाही। आणि इथे तुम्ही पहा हे मी फुटाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतले आणि नारळ आहे त्याची मी सुका नारळ, खोबऱ्याचं मी आपलं ताप करून घेतलेलं आहे। तसे थोडे जरा जाडसरच ठेवलेत म्हणजे तेलामध्ये घातले घातले करपायला पण नको। तर आता आपण फोडणी देऊया। तर आपला गॅस आता अजून चालूच आहे, मी बंद केलाच नव्हता, अगदी बारीकवर ठेवलेला। तर याच्यामध्ये तेल घालायचं, आधी पण आपण तेल घातलेलं आहे 2 अडीच चमचे। तर आता इथे मी 1/3 चमचावर तेल घालते, कारण अगदी जास्त पण तेल घातलं ना की नंतर मग पोहे जे असतात खाली अगदी तेलकट होतात नंतरचे उरलेले पोहे, तसं होऊ नये म्हणून आपल्याला आधी कमीच तेल वापरायचं आहे। मोहरी पण घेतलेली आहे, मोहरी घातल्यानंतर छान तडतडायला पाहिजे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलं तरच ते तडतडणार, त्यासाठी तेल व्यवस्थित तापवूनच घेऊया। बारीक केला आणि ही टाकली मोहरी, त्यानंतर मिरची, कढीपत्ता आणि हे लसूण, आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण घालायचे, कारण शेंगदाणे कच्चे आहेत आपण भाजून नाही घेतले ना, मी ते कच्चेच ठेवले आणि कच्चे शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर मग खुसखुशीत होणार म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे। फक्त बनवताना आपल्याला लक्षात असायला पाहिजे हे की कोणती वस्तू आहे ना ती तेलामध्ये लवकर परतली जाते आणि कोणती उशिराने म्हणजे जास्त वेळ लागतो, तर जास्त वेळ लागतो ती वस्तू आपल्याला सर्वात आधी वेळ घालायची आहे। आणि गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, भाई केली की मग लगेचच ती लाल होती आणि चव जी आहे ना जी चव आपल्याला हवी आहे चिवड्याची ती नाही येणार। ते छान असं परतून आपण 1 मिनिटं मी तेलामध्येच ठेवते याला। शेंगदाण्याचा रंग थोडा थोडा बदलू लागला ना की त्याच्यानंतर मग मी घालणार सुकं खोबरं। असं तव्यामध्ये ना थोडस तेल घालून शेंगदाणे घालून ते असे कच्ची शेंगदाणे छान परतून घेऊन उपवासाला खायला सुद्धा खूप छान वाटतात। थोडासा चहा आणि मग ते शेंगदाणे परतून घेतलेले थोडे लालसर करून असे परतलेले एवढे छान खुसखुशीत वाटतात ना, आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये उपवासाचं मीठ घालायचं असेल ते घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूपच म्हणजे एकदम उपवासाला तुम्हाला चटपटीत असं खायचं एक साईड डिश म्हणून, जसं आपण नेहमीचं खिचडी वगैरे खायला पण आवडत नाही त्यावेळेला असे शेंगदाणे परतून तुम्ही ट्राय करा। Thank you.
खोबऱ्याचे काप असतात ना, त्याचे काढून खायला खूप छान वाटतात. लहान मुलांना जर चिवडा खायला दिला ना, तर ते सगळ्यात आधी त्याच्यातले शेंगदाणे, त्याच्यानंतर मग त्यातले जे खोबऱ्याचे काप आहेत ते खातात, आणि नंतर मग नंबर येतो ते फुटाण्यांचा. फुटाण्याचे दाणे असतात ते नंतर खाल्ले जातात. ही सवयच असते मुलांना, इव्हन माझी मुलं पण लहान असताना असं करायची. आता मी तुम्हाला दाखवते, हा आपण फ्राय करून घेतलेला जो चिवडा आहे, सॉरी पोहे जे आहेत ना आपण आता हे केलेले, ते पहा व्यवस्थित कसे कुसकुशीत झालेत, हे पहा अगदी. आणि ते आपण खूप अलगद अलगद हलवायचे, म्हणजे त्याचा चुरा होत नाही. आता तुम्ही पाहू शकता इथे जो पोहा आहे तो अखंडच आहे, जास्त असा चुरा झाला नाही आहे त्याचा. अखंड व्यवस्थित असा आपला हा पोहा इथे दिसतो. आणि चिवड्याची स्पेशालिटी हीच आहे की आपला जो पोहा आहे तो अखंड दिसायला हवा, व्यवस्थित दिसायला हवा. तर हे पहा आता खोबरं पण थोडा थोडा रंग बदलत आलेला आहे, आणि शेंगदाणे पण आता म्हणजे तेवढा वेळ पुन्हा शेंगदाणे पण तेलातच असणार आहेत ना, म्हणून अर्ध म्हणजे झाले ना ते, असं वाटलं तुम्हाला की अर्धे झालेले आहेत, मग त्यावेळेला सुका खोबरं घालायचं. आता सुकं खोबरं पण अर्ध झालेलं आहे, तर त्यावेळेला आपण आता ह्याच्यामध्ये फुटाणे घालूया. तर हे फुटाणे ह्याच्यामध्ये मी घालते. आणि का फुटाणे खूप लवकर असे व्यवस्थित होतात आणि कुरकुरीत होऊन जातात, जास्त वेळ ठेवला ना मग ते कडू लागते. कोणतीही वस्तू जी खाण्याची असते ना, ती तेलामध्ये करपली की मग त्याचा जो स्वाद आहे तो कडू लागायला लागतो आपल्याला. याच्यामध्ये मी घालणार आहे हळद. हळद आपण आधी पण घातलेली, तर आता ह्या मसाल्याला सुद्धा व्यवस्थित हळद लागायला हवी, म्हणून पुन्हा एक छोटा चमचा आहे अर्धा चमचा मी घातलाय. आणि तेल पण तुम्ही पाहिलं, मी पुन्हा तेल जरा पण वापरलं नाहीये, म्हणजे हे हा जो चिवडा आहे ना हा 15-20 दिवस सुद्धा तुम्ही ठेवलात तरी त्याच्या तळ्याला थोडा सुद्धा असं तेलकट नाही होणार, नाहीतर मग ते पोहे ना असे तेलकट होतात आणि मग ते खायला बरे वाटत नाही, आणि त्याच्यामध्ये तेलाचा असा वास जो असतो तो सुद्धा यायला लागतो. आता शेवटची वस्तू राहिली आहे, तर इथे मी हातानेच मीठ घालते, कारण का हाताने मीठ घालण्याचा जो अंदाज असतो ना हा व्यवस्थित आपल्याला सवय झालेली आहे मला आधीपासूनच. जर तुम्हाला मी चमच्याने सांगेन तर एक चमचा मोठा चमचा जो आहे आपण रेग्युलर जो चमचा वापरतो, तर हा एक चमचा भरून मी मीठ घातलेलं आहे, आणि एकदा घालू नये अशी माझी आई म्हणते, म्हणून मी पुन्हा थोडंसं वरतून घातलेलं आहे. आणि नंतर जर वाटलं ना असं थोडं मिक्स झाल्यानंतर पूर्ण की मीठ कमी आहे, तर तेव्हासुद्धा वरतून घातलं तरी काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर एक वस्तू मी सगळ्यात शेवटी घालणार आहे, सगळं मिक्स झाल्यानंतर ती मी तुम्हाला दाखवेनच, त्याच्याने अजून चव छान वाटेल. तर आता मी काय करते, गॅस बंद करते. आता याच्यामध्ये गॅस मी बंद करून घेतलेला आहे, आणि जो आपला पोहा आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर हाताने घालताना तो मग परत फुटायला जाईल, म्हणून मग मी काय करते, डायरेक्ट हा पेपर घेते असा आणि पेपरने टाकून देते, म्हणजे व्यवस्थित एकाच वेळेला तर्क निघून जाईल. गॅस बंद ठेवूनच करायचा आहे, गॅस आता बिलकुल गॅसचं काही कामच नाही आहे आपल्याला. तर आता ही आपली एकदम ट्रेडिशनल पद्धत, चमच्याने हलवत राहायचं नाही, तर
प्रकारे आपण तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये जसं मी सांगितलं एक शेवटची वस्तू मी घालणार आहे ती आहे साखर जास्त नाही अगदी एवढीच साखर मी याच्यामध्ये टाकते बा अशा प्रकारे चोडा रेडी झालेला आहे तुम्हाला मी एका बाउल मध्ये काढून दाखवते मसाला तुम्ही पाहू शकता मी डायरेक्ट तुमच्या समोर काढते आणि एकदम मस्त मसाला लागलेला आहे सगळीकडे आणि लाल मिरची घातली मी पहिल्यांदा याच्यात कारण हिरवी मिरची नाहीये एक असं छान डेकोरेशन साठी तर या सगळ्यांनी दिवाळीला फराळ करायला आता पहिलाच पदार्थ झालेला आहे तर पुढचे पदार्थ सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आजचा हा फराळाचा पहिला ब्लॉग मी इथेच थांबवते माझे सगळे ब्लॉग तुम्ही पहा सपोर्ट करा थँक्यू बाय